आपण जाऊया अकोला जिल्ह्यातील देवीच्या दर्शनाला. अकोला शहराला ओळख देणाऱ्या अनेक गोष्टी, मात्र अकोल्याच्या आध्यात्मिक विश्वाची ओळख उभ्या महाराष्ट्राला करून दिली आहे ती दोन ग्रामदैवत. येथील पहिली ओळख दिली अकोल्यातील ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वरानं, आणि दुसरी ओळख दिली आहे अकोला शहराचं ग्राम मातृदेवता अंबिका माता. अकोलेकरांचं मात्र देवता ही अनेक नावांनी ओळखली जाते. तर चला जाऊयात अकोल्यातील अंबिका, रिझर्व माता आणि बागातली देवी या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या दर्शनाला. वातावरण हे भक्तीनं भरलेलं आहे ते या भागातल्या अंबिका मातेच्या मंदिरानं. ही अंबिका म्हणजे अकोल्याचं मातृदैवत. या देवीनं अकोलेकरांना एक आध्यात्मिक परिपूर्णता प्रदान केली आहे. मातृत्वाचं मूर्तिमंत प्रतीक असणाऱ्या देवीचं रूप अतिशय मनमोहक आणि देखणं आहे. ही देवी अंबिका, रिझर्व, बागातली आणि मरीमाय नावानं ओळखली जाते. ही देवी स्वयंभू असल्याचंही बोललं जातं. ही देवी मुघल काळात अवतरल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून अकोला शहराच्या मातृदेवतेचा मान या देवीला आहे. फक्त नवरात्रीला नव्हे तर 12 महिने सुद्धा या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. मी राजकुमार नरमले, मरीमाता संस्थानचा ट्रस्टी आहे. या देवीची माहिती अशी आहे की 5 पिढ्या झालेल्या आमच्या इथं सेवेची, आणि 6वी पिढी अजून लांडलेकर अजून माझे हे चालत आहे. हिडन पिढी आमचं हे मंदिर आहे. पूर्णकाळ म्हणजे मुघल काळापासून हे मंदिराला स्थापना झालेली आहे. ते आमच्या पाचोबा पंचोबा हे अजून चालूच आहे. म्हणजे त्यांचं आशीर्वादाने आम्हाला हे सेवेचं मोकळं आईनं दिले. त्या कारणानं सगळं नवरात्र उत्सव, भंडारे, पूजा आरती हे सगळं इथं देवीचे होते. आणि नवकन्याला जेवण, तसंच म्हणजे सगळं भक्तांना प्रसादचा वाटप 9 दिवसात. अष्टमीला आम्ही हवन करतो इथं. त्या अष्टमीला मोठा भंडार असते, अभव्य, म्हणजे असा भव्य भंडार असते की 3 दिवस अगोदरच आम्हाला ते तयारी करावं लागते. त्या कारणाने आईची इतकी कृपा आहे सगळ्यांवर की सर्व भक्तांची मनोकामना ही आई पूर्ण करते. नमस्कार. या मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. आधीच्या काळात या परिसरात बगीचा असल्यानं या देवीला बागातली देवी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर पोलीस वसाहतीसाठी रिझर्व असल्यानं रिझर्व माता म्हणूनही तिला ओळखलं जातं. नवरात्रामध्ये या मंदिरात खूप गर्दी वगैरे खूप असते, आणि ही जी देवी आहे या देवीबद्दल लोकांची भरपूर श्रद्धा आहे. आणि या देवीमध्ये जे सत्व आहे ते भरपूर प्रमाणे लोक म्हणजे या देवीबद्दल खूपच करता आहेत. आणि या मंदिरात लोकांची धावपळ नेहमीसाठी भरपूर असते. त्याच्यामध्ये देवीमध्ये भरपूर लोकांची इच्छा पूर्ण होत आहे. या ठिकाणी इच्छा लोकांमध्ये पूर्ण होते आणि त्यानिमित्त लोक इथं भरपूर प्रमाणे येतात. वर्षभर दूर दूर वरून इथे भक्त येत असतात. तर मंदिरात दर मंगळवारी भक्तांची गर्दी सुद्धा दिसून येते. नवरात्रात 9 दिवसात देवी स्वतः या मंदिरात वास करीत असल्याची भावना असल्यानं इथं भक्तांची मंदियाळी जमलेली असते. मी इथे बरेच दिवसापासून येते तर मला इथे
खूप असं शांत वाटतं, मनाला शांती मिळतं. आणि मनात आपण जर असं काही म्हटलं की आपल्याला काही आहे हवं आहे, जर आपण असं मनातून देवीला असं मागितलं तर ते आपल्याला खरोखरच मिळतं. आणि बरेच दिवसापासून मी इथे माझी इथे श्रद्धा आहे, इथे आल्याशिवाय मला असं करमत नाही. मला शांत असं वाटते आणि खूप भक्त येतात, बसतात इथे आणि त्यांना खूप असं बरं वाटतं. बरेच वर्षापासून हे प्रसिद्ध आहे मंदिर. या देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून भक्त येत असतात. या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्यानं अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची साकड देवीला घालतात. UCL विशेष आदिशक्तीचा जागर सतत 9 दिवस चालणार आहे, तेव्हा उद्या देखील आमच्या जागराला यायचं सायंकाळी ठीक 7:30 वाजता. जय माता दी. दर्शकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम आदिशक्तीचा जागर. या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला काय आहे 9 दिवसाचे विशेष महत्व, काय राहील 9 दिवसांचे रंग, कशी करावी पूजा, सोबतच अकोला जिल्ह्यातील देवींचे दर्शन आम्ही येथे घडवणार आहोत. विसरू नका आमचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीचा जागर, रोज सायंकाळी 7:30, 7:30, 9:30, 10 वाजता. पुन्हा प्रसारण सकाळी 7:30, 8:30, 9:30, 10 वाजता.